सातारा जिल्ह्यातील तारळी प्रकल्पातील धरणग्रस्तांनी आपल्या वर्षानुवर्ष प्रलंबित मागण्यांसाठी 4 डिसेंबर 2018 बॉम्बे रेस्टॉरंट चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. आधी पुनर्वसन मग धरण हा शासन निर्णय मोडून काढून प्रशासनानं तारळी धरणाचे बांधकाम 2009 100% पूर्ण केलं. त्यावेळी धरणग्रस्तांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाची कामं वेगाने करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु ते पाळलं नाही. यासह इतर अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तारळी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा काढला आणि आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज जो तारळी धरणग्रस्तांचा या आंदोलनाचा आम्ही नोटीस दिलं होतं 22 तारखेला, त्या अनुषंगानं या ठिकाणी सर्व तारळी धरणग्रस्त बॉम्बे रेस्टॉरंटच्या चौकापासून या ठिकाणी मोर्चा नेऊन या ठिकाणी या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. खरं तर आपलं म्हणणं असं आहे या बाबतीमध्ये की ह्या ज्या मागण्या आहेत या मागण्या वर्षानुवर्षे पेंडिंग राहायची गरज नाही. जिल्ह्याच्या पातळीवर, जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर, पुनर्वसन कार्यालयाच्या पातळीवर, तहसीलदारांच्या पातळीवर असलेल्या ह्या मागण्या आहेत. त्या मागण्यांसाठी धरणग्रस्तांना आंदोलन करावं लागतंय ही खरं तर खेदाची बाब आहे. तारळी धरणाच्या बाबतीमध्ये 2008-09 100% त्या धरणामध्ये पाणी साठवलेलं आहे. धरणग्रस्तांनी राज्याचा विकास होतोय आणि कुठंतरी आपला सुद्धा सहभाग पाहिजे म्हणून सहमती देऊन त्या ठिकाणी पाणी साठवायला परवानगी दिली, परंतु खरं तर आपलं असं म्हणणं होतं की कायदा काय सांगतोय, कायदा असं म्हणतोय की आधी पुनर्वसन मग धरण, त्यामुळं कायद्यातील तरतुदीप्रमाणे पुनर्वसनची कामं अगोदर व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाहीत. संकलन रजिस्टर हा बेस पाया आहे धरणग्रस्तांच्या माहितीच्या बाबतीतली, त्यामुळं तीच अजून माहिती पूर्ण नाही. आणि जवळजवळ गेले 10-12 वर्ष आम्ही या ठिकाणी संकलन दुरुस्ती करा म्हणून त्यांच्या मागं लागलेलो आहे, परंतु अद्याप होत नाही. आता या ठिकाणी त्या आणि त्या अनुषंगानं बऱ्याचशा अशा मागण्या आहेत, जवळजवळ 23 मागण्या आहेत. त्यामध्ये जवळजवळ 99 ते 2000 सालाच्या काळामध्ये ते तत्कालीन जे संकलन रजिस्टर होतं त्या संकलनप्रमाणे धरणग्रस्तांना जमिनी वाटल्या होत्या. त्या जमिनी मधल्या काळामध्ये एक प्रांत अधिकारी कराड यांनी बेकायदेशीरपणे कुठल्याही प्रकारची कल्पना न देता काढून घेतलेल्या आहेत, त्या पूर्ववत केल्या पाहिजेत. त्याचबरोबर नागरी सुविधांची कामं आहेत, आम्हाला लागणारी जी जमीन आहे ते जमीन गायरान जमीन मुलकीपड जमीन शासनाच्या नावाची, ती जमीन तातडीनं वाटपासाठी वर्ग करावी. आणि त्या अनुषंगानं ज्या काही नागरी सुविधाची कामं आणि ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जोपर्यंत पूर्तता होत नाही त्याच्यामध्ये आम्हाला कालबद्ध कार्यक्रम मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून आम्ही हलणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी सर्व तारळी धरणग्रस्त आज या आंदोलनासाठी बसलेले आहेत. आम्हाला असं कळवण्यात आलेलं आहे की थोड्या वेळानंतर कलेक्टर साहेबांबरोबर बैठक लावणार आहेत. हे जिल्हा पातळीवरचेच प्रश्न आहेत, त्यांनी जर त्याच्यामध्ये काय निर्णय होतोय तो बघून आम्ही इथं चर्चा करून जनतेबरोबर काय तो पुढचा निर्णय घेऊ, परंतु जनतेचा निर्धार आहे की प्रश्न सुटेपर्यंत या ठिकाणाहून उठायचं नाही, अशा पद्धतीचा निर्णय आहे.